आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, संस्कृतीचे रक्षण करणे, त्यांचा जलजंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित रहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती ओळख, हक्क आणि अधिकाराची ओळख, सामाजिक ऐक्य, अस्तित्व, स्वाभिमान, आत्मसन्मान, अस्मिता कायम रहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाकडून दरवर्षी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून सन 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासभेतून सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात, मग अमेरिका असो, इतर आदिवासी समाज असलेले देश असोत, त्यात भारताचाही समावेश आहे. या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येऊ लागला. भारतातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय संविधानात महत्त्वाच्या कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा खूप मोठा सणच आहे. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात. दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यावर्षी 2023 हा दिवस आदिवासी बांधवांकडून साजरा करण्यात येणार आहे. बुधवारी म्हणजेच उद्या 9 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. मात्र मागच्या वर्षी 2022 हा दिवस पालघर तालुक्यातील मस्तान्नाका येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. या दिनाच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी पाहूयात 2022 जागतिक आदिवासी दिनाची एक झलक.
आदिवासी संस्कृतीला जिवंत ठेवणाऱ्या लोकशाहीचे जतन करण्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या आदिवासी बांधवांची परंपरा कायम ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बंधू भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।